रेल्वे स्टेशन परिसरातील मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात पार पडलं. यावेळी मान्यवरांनी या शाळेतील गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांचं कौतुक केलं. महानगरपालिकेच्या रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास अध्यक्ष निवृत्त प्राचार्य शहादेव बांगर, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संदीप भगत, नंदेश शिंदे, चंद्रकांत खाडे, अजित पवार, लक्ष्मीकांत ढोरे, तुषार चोरडिया, तुषार देशमुख, चंद्रकांत खाडे, अजित पवार, अरुण पवार, दीपक लोंढे, गणेश लोंढे, संभाजी पवार, राजेंद्र कांबळे, परेश पित्रोडा, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि तुमचा सगळ्यांचा आनंद तुमच्या कलागुणांच्या विकासाकडे लागलेला आहे. या ठिकाणी मी आता त्यामुळं कोणतंही भाषण करणार नाही, पण ज्याप्रमाणे तुम्ही आता इथं शिक्षणासाठी आला, शिकून काय व्हायचं, मग आपल्याला भाकरी मिळवण्यासाठी शिकावं लागतं, मग नोकरी, व्यापार, काम कोणत्याही ते वाटायला इथे करावं लागतं. सगळ्याचा उद्देश भाकरी मिळवणं असतं, पण केवळ भाकरी मिळाली म्हणजे आपल्याला सगळं मिळालं असं होत नाही. एका ठिकाणी एका लेखकाने असं म्हटलंय, भाकरी वाचून माणसाला जगता येत नाही हे खरं आहे, पण केवळ भाकरीवर माणूस जगतो हे खरं नाही. कारण असं की त्याच्या अंगभूत जे विविध गुण आहेत त्या गुणांच्या विकासानेच त्याला ती भाकरी मिळवण्याची कला संपादित करावी लागते, ती त्याला अवगत होत असते. तुम्ही तुमच्यामध्ये कला, क्रीडा याविषयीचे जे गुण आहेत या सगळ्या गुणांचं प्रदर्शन करण्यासाठी अतिशय नटून थटून सजून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि त्यामुळं तुमच्या या कलागुणांची अशीच वृद्धी होत राहो यासाठी मी प्रथम शुभेच्छा व्यक्त करतो. या कलागुणांचा विकास कसा होतो तर त्यावर आज जागतिक पातळीपर्यंत वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या विभागामध्ये नायक, गायक, वादक हे सगळे यामधून घडतात आणि या शाळेने ती घडवण्याची परंपरा या ठिकाणी चालवलेली आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून. अनेक जे दाते लोक आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, ज्यांना शाळेसाठी काहीतरी करावं असं वाटतं, अशा लोकांनी शाळेसाठी काहीतरी वस्तू दिल्या, काही आर्थिक स्वरूपात मदत केली आणि त्यातूनच ही शाळा सुधारण्याची चळवळ सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये भूविशेष असा उल्लेख करावं वाटतो. त्यामध्ये इनर व्हील क्लब, त्याचबरोबर शंभर आदी प्रतिष्ठान, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले संदीपजी भगत यांनी या ठिकाणी ग्राउंडवर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी परिपाटाला बसण्यासाठी धूळ असते या ठिकाणी त्यांनी 5,000 रुपयाचे आपल्या चटई दिलेले आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी विशेष उल्लेख करू इच्छितो. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. मुख्याध्यापक विजय घिगे यांनी अहवाल वाचन केलं. कार्यक्रमास मनपा शाळांचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शशिकांत वाघुलकर, अरुण पवार, अक्षय सातपुते, छाया गोरे, वर्षा दिवे, सुवर्णा जिने, सहशिक्षक युवराज मोरे, अमोल बोठे, अविनाश चव्हाण, मनीषा बारगळ, मेघना वाडगे आदींसह पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भारती कवडे, मनीषा शिंदे, अनिल बडे यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.